ईपीएस 95 जुन्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत जाऊन आपल्या रक्ताच्या अंगठ्याचे ठसे देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी भावनिक साथ दिली आहे. खामगाव शहरातील पेन्शन धारकांनी हे रक्ताचे ठसे दिलेत. देशभरात अनेक पेन्शन धारक आहेत ज्यांना महिन्याकाठी केवळ 2500 ते 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळत आहे, ज्यामध्ये ना घराचा किराणा येतोय ना म्हातारपणाची औषधं. गेल्या अनेक वर्षांपासून हे ईपीएस 95 पेन्शन धारक निवृत्त कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. मात्र सरकार मायबाप त्यांचं ऐकून घ्यायला तयार नसल्याने आता त्यांनी हे अनोखा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्मशानभूमीत जाऊन आपल्या निवेदनावर या निवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या रक्ताचे ठसे उमटवून सदर निवेदन नरेंद्र मोदी यांना ते पाठवणार आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची ही साद ऐकून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी हे कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीचा महासचिव आहे. आम्ही सर्व या ठिकाणी जे जमलेले लोक आहे हे ईपीएस 95 चे पेन्शनर्स आहोत. आम्ही आमचे सर्व्हिस काळामध्ये रुपये 417 541 1250 प्रतिमाहे पेन्शन फंडमध्ये जमा केलेले आहे. त्या योजनेमध्ये जे आम्हाला पेन्शन भेटते हे फक्त 300 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर साहेबांच्या प्रति मी कृतज्ञ आहे. त्यांनी पूर्ण भारतभर दौरे केले आणि आम्ही ईपीएस 95 पेन्शनर्स संघटित केला आणि संघटित करून आमचा आवाज माननीय प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माननीय हेमा मालिनीने दोनदा आम्हाला मदत केली, दोनदा प्रधानमंत्रीसोबत आमची भेट करून दिली. आमची बिलकुल रास्त मागणी आहे. आम्ही जे पैसे जमा केलेले आहे याचे फक्त व्याजमध्ये सुद्धा आम्हाला 7500 प्लस डीए भेटू शकते. आमची पहिली मागणी आहे की आमच्या दोन लोकांना पती पत्नीला जीवनयापन करण्यासाठी 7500 प्लस डीए देण्यात यावे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्याच्या आधारावर उच्चतम पेन्शन आम्हाला देण्यात यावी आणि त्याच्यानंतर मेडिकल सुविधासुद्धा प्रदान करण्यात यावी. ज्या लोकांना ईपीएस 95 योजनामध्ये समावेश केला नाही त्यांच्यासुद्धा समावेश करण्यात यावे. दोनदा प्रधानमंत्रीने आश्वासन दिल्यानंतर सुद्धा आमच्या काम आत्तापर्यंत झालेला नाही. म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही महाकालच्या दरबारमध्ये आलेलो आहे की प्रधानमंत्री शरणमध्ये आम्ही दोनदा गेलो होतो, कोणाची शरणमध्ये जाऊ? त्याचं कारण असं आहे की आमचे 5 ते 6000 आमचे पेन्शनधारक प्रतिमाहे मरत आहे आणि म्हणून हे पेन्शनधारक काही दिवसांचा सर मरून जातील, मग कोणाला पेन्शन देणार तुम्ही? म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो, महाकालसोबत प्रार्थना केली आम्ही सर्वजण की परमात्मा आम्ही पीएपीएस 95 पेन्शनर्सला वाचवा. सरकारला सद्बुद्धी आली आहे हे आम्ही म्हणू शकत नाही, आमची पात्रता नाही. काल काय दोनदा प्रधानमंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण दुःखाची गोष्ट अशी आहे की एक बाजूला प्रधानमंत्रीचे आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला जो ईपीएफओ आहे, क्रूर ईपीएफओ, तो समितीवर समिती तयार करत आहे. हे समिती कुठपर्यंत चालणार आहे? म्हणून आज या ठिकाणी मी रक्ताने प्रधानमंत्री महोदयाला पत्र लिहित आहे. जितके कार्यकर्ता आलेले आहे, पूर्ण भारतभर अभियान चालू आहे. रक्ताने पत्र लिहून आमच्या भावना व्यक्त करत आहे. आम्ही सरकारच्या कोणत्या प्रकारचे निषेध करून नाही राहिलो, मात्र आमच्या भावना प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि आमचे मागणे ताबडतोब मंजूर झाले पाहिजे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.